उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी काल अमित शहा यांची भेट घेतली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या बैठकीत अमित शहांनी फडणवीसांना काम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊन महाराष्ट्राबाबत चर्चा करू असं अमित शहा फडणवीसांना म्हणाले. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली. अमित शहांची भेट घेण्याआधी दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली एक नजर टाकूया. काम सुरू ठेवा असा शहांनी फडणवीसांना सल्ला दिला. तुमचं काम सुरू ठेवा, मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ. उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या फडणवीसांना शहांनी हा सल्ला दिला. महाराष्ट्रात उपाययोजना करू, त्याचा आराखडा तयार करू. फडणवीसांनी त्यांचं काम सध्या सुरू ठेवावं. सरकारमधून मोकळं करण्याची विनंती शहांना फडणवीसांनी केली होती. फडणवीसांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तुर्तास यामुळे लांबणीवर गेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.